नमस्कार मंडळी, मी पल्लवी वाघेळकर तुमचं सगळ्यांचं टॉक टॉक पोहण्यामध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला कसं छान प्रसन्न वाटतं की नाही, कारण ती वास्तू तितकी पावित्र्याने भरलेली असते. तितकंच पावित्र्य आपण जर आपल्या राहत्या घरामध्ये जर ठेवलं तर नक्कीच तिथली सकारात्मकता आपल्या कामावरही परिणाम करते, आपल्या मनावरती परिणाम करते. त्यामुळे वास्तू ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण वास्तू ही कायम तथास्तू म्हणत असते. आता दिवाळी जवळ आलेली आहे, त्यामुळे सगळ्यांची दिवाळीची साफसफाई सुरू झालेली असेल, किंवा काही जण इंटिरियर करत असतील, नवीन वस्तूंची खरेदी करत असतील, तर हे सगळं करत असताना त्यासाठीचं मार्गदर्शन आपल्याला आज मिळणार आहे. कारण आजचा विषयच आहे दिवाळीची साफसफाई आणि वास्तू विज्ञान. विज्ञान हा शब्द मी खूप जाणीवपूर्वक वापरते, कारण ह्या शास्त्रातलं विज्ञान जर आपण नीट समजून घेतलं तर नक्कीच आपली वास्तू छान पवित्र आणि प्रसन्न ठेवण्यासाठी त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. याच विषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी आमचे खूप छान जवळचे मित्र इथे स्टुडिओमध्ये आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे जयंत धारव. ते स्वतः वास्तुतज्ज्ञ आहेत, ज्योतिषतज्ज्ञ आहेत, आणि या व्यतिरिक्तची त्यांची एक ओळख आहे, पण आधी मी त्यांचं स्वागत करते गप्पांसाठी. जयंत सर, तुमचं टॉक टॉक पोहण्यामध्ये खूप खूप स्वागत. मी मुद्दाम आत्ता म्हटलं की तुमची जी महत्त्वाची ओळख आहे, म्हणजे वास्तुशास्त्र जे तुम्ही सांगता त्याविषयी तर आपण गप्पा मारणार आहोत, पण सगळ्यात गंमत आहे ती म्हणजे तुम्ही स्वतः विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहात. बरोबर. आणि MSc केलंय तुम्ही केमिस्ट्री हा विषय घेऊन. तुम्ही आता जिथे कार्यरत आहात तर तिथे तुमची जी पोस्ट आहे ती आहे क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर. तर तुम्ही वास्तुशास्त्राविषयी नेहमी एक अश्युरन्स देत असता की वास्तुशास्त्राला विज्ञानाचा आधार आहे, आणि त्याबद्दल तुम्ही कायम भरभरून सांगत असता. तर आज आपल्या सगळ्या दर्शकांना ह्याविषयी सुद्धा आपण मार्गदर्शन करणार आहोत. मुळात वास्तुशास्त्र हे विज्ञानावर आधारितच आहे, कारण ते सूर्याच्या भ्रमणावर आणि आपली पंचमहाभूत जी आपल्या निसर्गामध्ये अस्तित्वात आहे त्याच्याबद्दलच वास्तुशास्त्र बोलत असतं. वास्तुशास्त्र हे अगदी महाभारतापासून वास्तुशास्त्र हे आपण बघितलं तर अस्तित्वात आहे, आणि तेव्हापासून ते ग्रंथ वाचले तर त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राचे काही नियम जे दिलेले आहेत, तर जिथे नियम आलं तिथे विज्ञान आलं, कारण विज्ञानाशिवाय नियम प्रूव्ह होत नाही. बरोबर. त्यामुळे जे काही नियम दिले आहेत ते अनुभवातनं दिले आहेत, केस स्टडीज करून त्याच्यातनं दिलेले आहेत, त्यामुळे त्याचं ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला हे नक्कीच दिसून येतं की याचं ऍप्लिकेशन केल्यामुळे त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला दिसतात. म्हणजेच विज्ञान जसं एखादा प्रयोग आहे, तो प्रयोग दाखवल्यानंतर त्या प्रयोगाचा जो निष्कर्ष आहे तो विज्ञानाने प्रूव्ह केलेला आहे, तसं वास्तुशास्त्रामध्ये पण केस स्टडीजवरनं हे प्रूव्ह केलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीने जर फॉलो केलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळू शकतील. आता ही गोष्ट जेव्हा, म्हणजे मी जरी सायन्स असलो तरीसुद्धा कसं होतं की कुठचंही शास्त्र, मग तुम्ही आत्ताच्या ह्याच्यातलं आध्यात्मिक शास्त्र जरी म्हटलं किंवा आता हे वास्तुशास्त्र म्हटलं, ॲस्ट्रॉलॉजी म्हटलं, ही सगळी शास्त्र जी आहेत ही एका विशिष्ट नियमांवर चाललेली आहेत. अगदी ॲस्ट्रॉलॉजी म्हटलं तरी त्याच्यामध्ये प्लॅनेटरी पोझिशन्स किंवा ग्रहांचं गोचर भ्रमण याच्यावरनं इंटरप्रिटेशन हा जो पार्ट आहे त्याच्यावरचा तो पार्ट आहे, तो युगाने युगे थोडासा चेंज होऊ शकतो. किंवा आता वास्तुशास्त्रामध्ये पूर्वीची जी घरं बांधण्याची जी काय पद्धत होती आणि आताची पद्धत याच्यामुळे त्या नियमांमध्ये थोडं चेंज होऊ शकतं, पण मूळ जो त्याचा बेसिक नियम आहे ज्याच्या दिशा किंवा ही पंचमहाभूत हे नियम काही चेंज होत नाही. म्हणजे ही अनादि कालापासून हे नियम फिक्स चालत आलेले आहेत, आणि पाश्चात्य वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हेच फॉलो केले जातात. मग त्याला विज्ञान का म्हणू नये? त्याच्यात जर चेंज होत नाहीये ते नियम, जसं न्यूटननी एक नियम मांडला तो नियम वर्षानुवर्ष तोच आहे, त्याच्यामध्ये ऍडिशन होत गेली पण बेसिक नियम सेमच राहिला. बरोबर. मग ह्या गोष्टी सुद्धा अनादिकालापासून चालूच आहेत, म्हणून याला मी विज्ञान म्हणतो की याच्यामध्ये सुद्धा एक विज्ञान आहे. दिशांचं काय महत्व आहे? दिशा
आपण जर पाहिलं तर निसर्गामध्ये म्हणजे आपल्या इथे सूर्य हा पूर्वेकडनं उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, तर पूर्वेकडनं सूर्य उगवताना त्याच्याकडनं जी रेडिएशन, आता सायन्सच्या माणसाला हे थोडं चांगल्या रीतीने समजू शकेल की वेगवेगळ्या प्रकारच्या रेडिएशन्स आहेत, जसं युव्ही रेडिएशन, आयआर रेडिएशन्स, व्हिजिबल रिजन मधली रेडिएशन, हे फिजिक्समध्ये आपण शिकलेलो आहोत. तर जेव्हा सूर्य सकाळी उगवतो त्यावेळेला जी किरणं येतात ती युव्ही रेडिएशन येतात, आणि जेव्हा तो सूर्य मावळतो तेव्हा आयआर रेडिएशन्स येतात. म्हणजे आयआर रेडिएशनची तीव्रता आणि त्याची जी उष्णता ही जास्त असते. दोन्ही रेडिएशनचे परिणाम वेगवेगळे आहेत. तुम्ही आता झालं की युव्ही रेडिएशन, आता आत्ताच्या याच्यामध्ये आपण ते युव्ही लाईट ना एक्सपोज होऊ नये वगैरे आपण असं म्हणतो, पण मुळात सूर्यकिरणांना एक्सपोज व्हावं हे पूर्वीपासून का सांगितलेलं आहे, सकाळच्या सूर्यकिरण कोळी किरण का घ्या, तर त्याच्यामध्ये युव्ही रेडिएशनचं प्रमाण जास्त असतं. आणि आता तुम्ही वॉटर फिल्टर मध्ये युव्ही टी वापरता की टू किल द बॅक्टेरिया, बरोबर, म्हणजे ती जी काही युव्ही रेडिएशन आहे ते तुमच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, त्या पाण्यावर जेव्हा ती युव्ही रेडिएशन पडतात तेव्हा आपोआपच तुमचं रक्त शुद्ध होतं. म्हणून पूर्वीच्या काही नदीवर आंघोळीला जायचे, पुरुष मंडळी नदीवर आंघोळी देऊन सूर्याला अर्ध्य देण्याची पद्धत होती. धर्माचा भाग सोडा, त्यावेळेला कोणी सायन्स सांगायला घेतलं सांगितलं असतं तर ते लोकांना कळलं नसतं, म्हणून ते धार्मिक याच्यात टाकलं गेलं की तुम्ही जाऊन सूर्याला अर्ध्य द्या, म्हणजे मग सूर्यकिरण तुमच्या अंगावर पडतील, ती तुम्ही अंघोळ करताना सूर्यकिरण अंगावर घ्याल, त्यामुळे तुमचं ब्लड प्युरिफिकेशन आपोआपच होईल. जे आता आपण आर्टिफिशियल पद्धतीने करतोय की वॉटर फिल्टर मध्ये आपली युव्ही ट्यूब टाकतो आणि ते बॅक्टेरिया किलिंग करतो, तर हे दिशेची महत्व वेगवेगळी दिलेली आहेत. मग नॉर्थ ईस्ट म्हणजे सकाळच्या वेळेची जी सूर्याची किरण असतात ही सगळी पोषक असतात, त्यामुळे नॉर्थ ईस्ट ईस्ट ह्या डायरेक्शन शुभ सांगितल्या गेल्या. आणि संध्याकाळच्या वेळेची किरण ही ड्रायनेस आणतात म्हणून त्या डायरेक्शन अशुभ सांगितलं गेलं. ओके, मग झोपायची डायरेक्शन ही कुठे सगळ्या वेस्टला टाकली, साऊथ वेस्टला, साऊथ वेस्ट डायरेक्शन, या सगळ्या डायरेक्शन या झोपण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी शयनगृह, क्रोधागार हे सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये दिल्या का, तर त्या ठिकाणी जी काय आयर रेडिएशन येतात त्यांनी तुम्हाला डलनेस येईल, मग तिथे आपल्याला ते फंक्शन करायचं झोपायचं. सो तुम्हाला कोणत्याही दिशेची कोणतीही दिशा वाईट नाहीये, त्याचं जे फंक्शन आहे किंवा त्या दिशेचे जे परिणाम आहेत ते परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी कसे युटिलाइज करता येतील हे वास्तुशास्त्र तुम्हाला एक्सप्लेन करतं. मग आपण जेव्हा म्हणतो की चुकीच्या डायरेक्शनला किंवा चुकीच्या दिशेला दरवाजा आहे किंवा चुकीच्या दिशेला आमची बेडरूम आहे, तर त्याचे परिणाम काय होईल, तर तुम्ही त्या दिशेला जे फंक्शन केल्याने बेनिफिट होतील त्याच्या अगेन्स्ट जर फंक्शन करत असाल तर त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही, कदाचित ऍडवर्स इफेक्ट. म्हणजे त्या त्या दिशेची ती ती एनर्जी आहे. एनर्जी हा एक शब्द खूप आजकाल असतो माझ्या सध्या आमच्याकडे खूप निगेटिव्हिटी आली आहे किंवा घरामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी, एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं किंवा काही ठिकाणी लगेच निगेटिव्ह वाईब्स येतात, तर हे वाईब्स एनर्जी हे खरंच आहे अस्तित्वात? आपलं सगळं सगळी जी सृष्टी आहे किंवा निसर्ग चक्र आहे ही पंचमहाभूतांवर चाललेली आहे. पंचमहाभूत आपल्याला माहित आहेत, अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश, बरोबर. हे क्लॉकवाईज डायरेक्शन क्लॉकवाईज पद्धतीने फिरत असते एनर्जी. तुमच्या कुठच्याही वास्तूमध्ये, म्हणजे आता वास्तू नसलेला माणूस जेव्हा राहत होता, वास्तू नाही आहे अरे आपण निसर्गात राहतो, त्या माणसाला काही आजार पण येत नाही, काही येत नाही, काहीच प्रॉब्लेम त्यांना नसतात, तो सुखी असतो. का असतो सुखी? कारण त्याला सगळ्या एनर्जी बॅलन्स मिळत असतात. आपण जेव्हा वास्तूत जातो तेव्हा आपण ब्लॉकेजेस करत असतो एनर्जीजला. पूर्वीची घरं ही ओपन होती त्यामुळे एनर्जी फ्लो व्यवस्थित होता. आता घरामध्ये आपण लोडिंग एवढं करतो त्यात ती घर जी कन्स्ट्रक्ट करण्याची आताची जी पद्धत आहे ती पद्धत, या सगळ्या गोष्टीमुळे काय होत आहे की तुमच्या एनर्जी ब्लॉक होतात. शेवटी काय, आपण जगतो हे एनर्जीवर जगतो, आपल्या शरीरात काहीतरी एनर्जी आहे. आपण म्हणतो ना की माझी एनर्जी आज नाहीये, एनर्जी नाही आहे याचा अर्थ काय आहे की तुमचं शरीर चालवण्यासाठी जी एनर्जी लागते
ती एनर्जी कमी पडतीय. मग ती कमी पडल्यानंतर आपल्याला आजारपण येतं, आपली इम्युन सिस्टीम कमी पडते. सेम म्हणजे त्याच पद्धतीने वास्तूमध्ये होत असतं की वास्तूची एखादी एनर्जी जर ब्लॉक झाली तर त्यामुळे त्या वास्तूवर त्याचे इफेक्ट होत असतात. वास्तूमध्ये एनर्जी फिरली पाहिजे, जेवढी मोकळी वास्तू तेवढी त्याच्यात एनर्जी फिरते, जेवढी ओपन वास्तू तेवढी त्याला नैसर्गिक एनर्जी मिळते आणि ही पंचमहाभूत बॅलन्स होतात. मग एनर्जी जर जिथे इम्बॅलन्स होते, आपण म्हणतो की माझी वात प्रकृती आहे, मग वात प्रकृती इम्बॅलन्स आहे, कफ वात पिकत प्रकृतीत आहे बरोबर, जसं मनुष्याला आहे तसं तुमच्या वास्तूमधली एनर्जी जर इम्बॅलन्स झाली तर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला मिळायला लागतात. आणि मग वास्तुशास्त्र म्हणजे काय की तर ही एनर्जी बॅलन्स कशी करायची. ओ ग्रेट. आता मग अशी बोलताना तुम्ही म्हणालात की पूर्वीच्या काळात ज्या पद्धतीची वास्तू असायच्या, घर ज्या पद्धतीची असायची, आता त्यामध्ये बदल झालेले, तर ते काय असे बदल घडलेत? कारण दिशा तर तिथेच, सूर्य पूर्वेकडनं तर पूर्वेकडनं उगवतो, पश्चिमेलाच मावळतोय. बदल झाले ते आपल्या लाईफस्टाईल मध्ये झालेले बदल आहेत किंवा आपल्या राहणीमनात झालेले बदल आहेत, तर त्या बदलांमुळे काय परिणाम झाला म्हणताय? दोन गोष्टीमध्ये आपल्या खूप फरक पडला म्हणजे लाईफस्टाईलमुळे. एक पहिला फरक म्हणजे आपण पूर्वीच्या काळी जे जगत होतो ते मिनिमम म्हणजे अंगावर घालायचे कपडे हे मिनिमम होते, त्यामुळे आपण नैसर्गिक ऊर्जेला जास्त एक्सपोज होत होतो. तेव्हाची जी काही लाईफस्टाईल होती की संध्याकाळी 7:30-8 जेवायचं आणि 9 झोपायचं आणि पहाटे 3:30-4:30 उठायची लोक, ही लाईफस्टाईल होती. ही खूप पूरक होती शरीराच्या एकंदरीत ऊर्जेच्या दृष्टीने. आता आपली ती सगळी लाईफस्टाईल चेंज झाली, प्लस त्यावेळेच्या घरांची जी रचना होती त्याच्यामध्ये सगळी नैसर्गिक घटक वापरले जायचे. म्हणजे शेणाची जमीन होती बरोबर, मातीच्या भिंती होत्या बरोबर आणि मातीची कौलं होती, त्यामुळे जी काही एनर्जी होती ती निसर्गता आपल्याला मिळत होती. आता ठीक आहे, आपण आधुनिक युगात वावरायला लागल्यानंतर आपण म्हणजे इमारतींच्या ह्याच्यात आपण वावरायला लागलो, त्यामुळे त्या पद्धतीने आपल्या ह्याच्यात आपण डेव्हलपमेंट करून घेतली, पण त्याचे परिणाम असे झाले की निसर्गता जी ऊर्जा आपल्याला मिळत होती ती बंद झाली किंवा ती कमी प्रमाणात मिळायला लागली. अगदी साधं उदाहरण म्हणजे आपण एका ब्लॉकमध्ये राहतो तर आता 108 मधली इमारत आहे किंवा 120 मधली इमारतीपर्यंत आता लोक गेलेली आहे, तर 120 मधली इमारत वरती जेव्हा बांधली जाते त्यावेळेला त्या इमारतीचा भक्कमपणा आणण्यासाठी तिच्या सर्व बाजूनी आपण स्टील वापरून कन्स्ट्रक्ट कॉन्क्रिटीकरण करतो बरोबर. इमॅजिन करा की तुमच्या वरती स्लॅब मध्ये पण स्टील आहे, भिंतीमध्ये पण स्टील आहे, म्हणजे तुमच्या चारही बाजूला स्टील आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही झोपता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही वावरता, तर त्या स्टीलमुळे जे तुमच्या वास्तूमधलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे ते तुमच्यावर कसं इफेक्ट करेल? किंवा तुम्हाला निसर्गता जे काही ऊर्जा मिळणार आहे ती ब्लॉक करत जाईल. तर हे सगळ्या गोष्टी या लाईफस्टाईल चेंजमुळे झालेल्या आहेत. पूर्वी वास्तुशास्त्र काय एवढं लागत नव्हतं कारण आपण निसर्गाच्या खूप जवळ होतो. आता आपण आधुनिक युगात आल्यामुळे आपल्याला आता हे वास्तुशास्त्राची नीड वाढत चालली, कारण का की आपण मुळातच लाईफस्टाईल जी जगतोय ती अगेन्स्ट वास्तुशास्त्र किंवा अगेन्स्ट नेचर जगतोय, मग आपल्याला हे बाह्य सगळी औषधं घ्यायला लागतात. हे मला वाटतं आपल्याला जाणवतच नाही का, म्हणजे आपण जेव्हा इथून कुठेतरी गावी जातो, मोकळ्या हवेमध्ये जातो, एखाद्या शेतातल्या घरामध्ये राहतो, तर इथलं हवामान, आपण म्हणतो हवामान बदललं, पण हवामान बदललं म्हणजे तिकडे तेवढं मोकळेपणा आहे म्हणून तो जाणवतो. तोच मोकळेपणा इथे असता तर आपल्याला तेच हवामान इथेही अनुभवता आलंच असतं नक्कीच. तर तो जो बदल आहे आणि ते खूप सकारात्मक वाटतं, आपण कुठेतरी बाहेर जेव्हा जातो त्यावेळेला निसर्गाच्या जास्त जवळ जातो त्यावेळेला ऑक्सिजन लेवल जी असते, ऑक्सिजन लेवल ही निसर्गात गेल्यानंतर जास्त प्रमाणात बरोबर. आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळी ही असं सण आहे, म्हणजे प्रत्येक सणाला आता तर काय आपल्याला खरं निमित्त लागत नाही घरात वस्तू विकत आणायला किंवा
साफसफाईला पण खास करून पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे की असंही आणि बरेच जण व्यस्त असतात आपापल्या कामांमध्ये, पण दिवाळी आल्यानंतर बापरे आपल्याला सुट्टी घेतली पाहिजे, घराचा कानानकोपरा स्वच्छ केला पाहिजे. या स्वच्छतेमध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, जसं की जुन्या वस्तू काढल्या जातात. काहींची जुन्या माणसांची पद्धत असते की जुन्या काढायचं, ते साफसूफ करायचं, पुन्हा बांधायचं, पुन्हा ठेवायचं. काही जण ते काढून टाकण्यावरती बिलीव्ह करतात आणि बरेच जण वर्षभरामध्ये आपण सातत्याने बदल केले पाहिजेत याच्यावरती विश्वास ठेवतात आणि मग इंटिरियर चेंज करूया किंवा आपण थोडस यु नो काहीतरी सेटिंग घरातलं चेंज करूया. पण ह्याच्यामध्ये अनावधानाने, कारण प्रत्येकाला काही ह्या गोष्टींचं ज्ञान नसतं की मी या दिशेला हे, आपण फक्त नजरेला काय छान वाटतंय, आपल्याला कम्फर्ट किती महत्वाचा पहिला तिथे पाहिला जातो आणि मग हे बदल केले जातात. तर ह्याला घेऊन तुम्ही काय सांगाल? मुळात कसं आहे की आर्किटेक्चरल डिझायनिंग किंवा इंटेरियर डिझायनर्स जे काही प्रोजेक्शन्स करतात ते युटिलिटीच्या दृष्टीने आणि चांगलं दिसण्याच्या दृष्टीने करतात. करेक्ट. त्यामुळे त्याच्यामध्ये वापरायचा कम्फर्टनेस आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बरोबर. युटिलिटी, मी मला इझी कसं होईल. बरोबर. पण याच्यामध्ये काही काही वेळा वास्तुशास्त्राच्या अगेन्स्ट आपण काही गोष्टी करतो. जसं कलर्स, कलर्स हा एक वास्तुशास्त्रातला मेन गाभा म्हटला जातो की कुठच्या दिशेला कोणते कलर हवेत आणि ते जर अँटी कलर आले तर बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे रंगांमध्ये सुद्धा आपण घरामध्ये ज्या वस्तू वापरतोय त्याच्या रंगांमध्ये सुद्धा त्याचाही परिणाम असतो. याचं कारण आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो, मी साधं एक उदाहरण पाहिलं तर सिग्नलमध्ये लाल कलर जो आहे तोच कलर आपण स्टॉप सिग्नल म्हणून का वापरलाय, पिवळा का नाही वापरला, असा कोणी कधी विचार केलाय का की हिरवा कलरच आपण याच्यासाठी का वापरला? ठीक आहे, जगमान्य आहे, पण ज्यांनी हे केलं त्याने लालच कलर का वापरला? ते त्याच्यासाठी थोडा फिजिक्सचा पार्ट आहे की लाल कलरची बँडविड्थ म्हणजे त्याची जी वेव्हलेंथ आहे ती खूप हायर आहे, त्यामुळे ती कितीही लांबन दिसते. बरोबर. आणि आपण जर तुम्ही बघितलं तर लाल कलर म्हणजे त्या बैलाला लाल कलर दाखवतात आणि तो बैल उधळतो. म्हणजे लाल कलर हा काय आहे की लाल कलर हा ऊर्जा वाढवतो, ऊर्जा वाढवणं. मग लाल कलर कुठे वापरायचा? जिथे आपल्याला एनर्जी आवश्यक आहे तर त्या ठिकाणी लाल कलर आपल्याला पाहिजे. हिरवा कलर कुठे पाहिजे? जिथे बुद्धीचं काम आहे. कारण हिरवा कलर आपल्या नर्वस सिस्टीमवर इफेक्ट करतो. आपण हिरवगार शेत पाहिलं की आपल्याला कसं वाटतं? छान वाटतं, प्रसन्न वाटतं, आपल्याला झोपा असं वाटतं. जितकं आपण हिरवाईमध्ये राहतो तिथे कला पण म्हणजे सुस्त आपल्याला. मग आम्ही काय सांगतो वास्तुशास्त्राच्या याच्यामध्ये की ज्यांना क्रिएटिव्हिटीचं काम करायचं आहे त्यांनी ग्रीन कलरला एक्सपोज व्हा. बर. म्हणजे मग त्यांना क्रिएटिव्हिटी सुचेल. तर ह्या कलरचा एक वेगवेगळा आपण ज्याला म्हणतो फंक्शन आहे की कुठच्या आणि कुठचे कलर वापरायचे, काय करायचं असं कुठच्या फंक्शनला. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेला असाल आणि तुम्ही सलूनमध्ये गेलाय, दोन्ही याच्यामध्ये सलूनच्या याच्यामध्ये गेला असेल तर तुम्हाला काळ्या कलरचा कपडा घालतात. बरोबर. कारण तिथे तुम्हाला शांत बसायचं आहे, तो जो काय काम करणार आहे त्याच्यात तुम्हाला उद्विग्न. तिथे लाल कलरचं घातलं तर काय होईल? तुम्ही दर 2 मिनिटं अरे झालं का रे, झालं का रे असं त्याच्या पाठीमागे लागल. कारण तुमच्यात ऊर्जा येते. मग जिथे शांत करायचं आहे तिथे कलर्स त्याप्रमाणे, जसं हॉस्पिटलमध्ये ग्रीन कलर आपण पाहिला असेल जास्त वापरला जातो, त्या चादरी असतात किंवा उषांचे आभरे असतात किंवा व्हाईट कलर वापरला जातो. व्हाईट आणि ग्रीन, ग्रीन याचे कॉम्बिनेशन. ग्रीन कलर कशासाठी आहे की तो डिप्रेस होऊ नये माणूस, त्याच्या आजारपणाने तो डिप्रेस होता का माने, त्याची नर्वस सिस्टीम सारखी ऍक्टिव्हेट राहिली पाहिजे. मग तिथे तुम्ही ब्लॅक कलर आला टाकला तर काय होईल? कोणी सांगितलं ग्रीनच कलर हवाय म्हणून? तिथे तुम्ही ब्लॅक कलर टाकला तर तो अजून डिप्रेशन मध्ये जाईल. ही तुमच्या सायकोलॉजिकल, आणि हे कशामुळे आलंय तर फिजिक्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं तर प्रत्येक रंगाची एक वेव्हलेंथ आहे आणि बँडविड्थ आहे आणि ती तुमच्या चक्रांशी रिलेटेड आहे. आपली सगळी 7 चक्र जर तुम्हाला माहिती असतील त्याच्यात कुठेही ब्लॅक कलर नाहीये. 7 चक्रांमध्ये कुठेही ब्लॅक कलर नाहीये. नाहीये, नाहीये. बरोबर.
ब्लॅक कलर तरी सुद्धा आपण वापरतो कशासाठी? म्हणजे आता जसं गंधांचं शास्त्र आहे की गंधामध्ये काही जे पंथ आहेत तिथे ब्लॅक कलरचा गंध वापरतात, किंवा आपण ज्याला भुक्का म्हणतो. भुक्का कोणी वापरायचा आहे? संसारी माणसांनी भुक्का नाही वापरायचा आहे. भुक्का अशा माणसांनी वापरायचा आहे की ज्याला पूर्णपणे विरक्तीकडे जायचंय आणि परमेश्वराशी सरेंडर व्हायचंय. म्हणून मग संसारी माणसाला भुक्का लावायचा नाही पूर्वी, त्यांनी लाल गंधच लावायचा, कारण त्याला संसार करायचा. वास्तूमध्ये पण सेम फंक्शन सगळीकडे असतं. जिथे नॉर्थ ईस्ट आपण जसं म्हणतो की नॉर्थ ईस्ट ही वॉटर एलिमेंट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो पाण्याची दिशा आहे, तर तिथे अग्नी आला तर काय होईल? तुमच्या पंचमहाभूतांचं जे सायक क्लॉकवाईज डायरेक्शननी एनर्जी फिरते, ती एनर्जी ब्रेक होईल, मग त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे हे सगळा जो काही निसर्गाचा खेळ आहे किंवा हे सगळं हे जे काही वास्तुशास्त्र आहे, ह्याच्यात एनर्जी हा मेन पार्ट आहे. आणि त्या एनर्जी क्रिएशन हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून करतो, कलर मधनं करतो, क्रिस्टल मधनं करतो, किंवा काही वस्तूंमधनं करतो. ओके, तो तुमचा पार्ट वेगवेगळा. जसं आपण म्हणतो की मला पिवळ्या रंगाचा शर्ट घातला की छान वाटतं, का वाटत? कारण तुमच्या शरीरातलं ते चक्र ऍक्टिवेट होत. सगळे साधू संतांना भगवा रंग सांगितलंय, सगळे जण भगवा घालतात. का घालतात भगवा? स्वाधिष्ठान चक्राशी रिलेटेड आहे. मग स्वाधिष्ठान चक्राने काय होत? तर तुमची कुंडलिनी जागृत होईल, म्हणून मग ते सगळे साधू संत भगवा घालतात. हे सगळे रिलेट केलेले आहेत गोष्टी, आणि त्याप्रमाणे वास्तूमध्ये पण आम्ही तसंच सांगतो की या दिशेला या कलरचे किंवा या रंगाचे पडदे लावा, या दिशेला ह्या गोष्टी ठेवू नका. तिथे तुम्ही अँटी एनर्जी तयार केली की जी एनर्जी सर्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये ब्रेक येतो आणि तुम्हाला त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट मिळतो, कारण सगळं जे काय आहे ते एनर्जीवरच चालत असत. मग आता प्रत्येक दिशा आणि ती दिशा काय ऊर्जा म्हणजे तयार करते किंवा तिथे कुठली ऊर्जा निर्माण होते याच्याविषयी सांगा. ही ऊर्जा निर्मिती सुद्धा एलिमेंट्स प्रमाणे पण असते आणि सूर्याच्या एनर्जीवर पण. म्हणजे आपण जर सूर्य पाहिला तर सूर्य पूर्वेकडनं उगवतो, पश्चिमेला मावळतो. जेव्हा तो उगवतो तेव्हा तो जी ऊर्जा तयार करतो ती आपल्याला पोषक ऊर्जा आहे, आणि पश्चिमेकडची ऊर्जा आहे ही पोषक नाहीये. बरोबर, एवढी पोषक नाहीये. म्हणजे पोषक नाहीये असं, कारण सगळ्या ऊर्जा आपल्याला पाहिजेत. मी असं नाही म्हणत आहे की फक्त पूर्वेची ऊर्जा पाहिजे, पण पश्चिमेकडची ऊर्जा, म्हणजे आपण सकाळच्या वेळेला समुद्रकिनारी जायच्या ऐवजी संध्याकाळी का जातो, किंवा संध्याकाळी का छान वाटतं समुद्रकिनारी राहायला? कारण ती ऊर्जा संध्याकाळच्या वेळेला चांगलं काम करते आपल्यावर. तसंच साऊथ वेस्ट आहे, साऊथ वेस्टला जी ऊर्जा आहे, आता याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की सूर्याचं दक्षिणायन उत्तरायण होत असतं, त्यामुळे तुमचं जेव्हा उत्तरायण होतं त्यावेळेला साऊथ वेस्टची ऊर्जा असते ही कमी पडू शकते, आणि जेव्हा दक्षिणायन होतं त्यावेळेला नॉर्थ वेस्टची ऊर्जा कमी पडू शकते. त्याच्यामध्ये डिफरन्स होतो. मग आता ह्या ऊर्जा वापरतात कशा? तर आग्नेय दिशा आहे, म्हणजे स्वयंपाकघर माझं नॉर्थ वेस्टला आहे, तर नॉर्थ वेस्ट लावून फरक पडेल. नॉर्थ वेस्ट म्हणजे आपण वायव्य दिशा, वायव्य, तर वायव्य दिशेला स्वयंपाकघर आहे आणि आग्नेय दिशेला आहे, याच्यामध्ये फरक काय आहे? की बाई स्वयंपाक करते हाच फरक आहे, पण तसं नाहीये. आग्नेय दिशा आहे तिथे मुळातच ती रेडिएशन मिळत असल्यामुळे जी बाई स्वयंपाक करणार आहे तिची मानसिकता प्रसन्न असते. बर, आणि जशी मानसिकता असते तसं ते अन्नामध्ये उतरतं. मला जर त्या कामामध्ये इंटरेस्टच नसेल तर मी ते काम करू शकणार नाही, किंवा त्याची क्वालिटी त्या पद्धतीची येणार नाही. मग पूर्वीच्या काही काय करायचे, बायका सकाळी उठायच्या, स्वच्छ आंघोळ विंघोळ करायच्या, त्या चुलीची पूजा करायच्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. तुम्ही जर इंटरनेटला एक एक्सपेरिमेंट, राईस एक्सपेरिमेंट म्हणून सर्च केलं तर तुम्हाला जाणवेल की आपली मानसिकता कशी उतरते अन्नात. तर मुद्दाम तुम्ही घरी करून पहा, कोणीही करू शकतं. तीन बाटल्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये शिजलेले भात घ्यायचा तिन्ही बाटल्यांमध्ये. एका बाटलीवर उघडायचं तोंड आणि म्हणायचं आय हेट यू,
एका बाटलीवर तोंड उघडायचं म्हणायचं आय लव यू, एका बाटलीवर उघडायचं आणि म्हणायचं की आय ऍडमायर यू. म्हणजे तीन सेंटेन्स तुम्ही वेगवेगळी बोललीत. 7 दिवस त्या बाटल्या पॅक बंद करून ठेवून द्या काळोखात कुठेतरी. एक्सपेक्टेड आहे की शिजलेला भात म्हणजे तो खराब व्हायला पाहिजे. आय लव यू ज्या बाटलीवर बोलतोय असं तो भात खराब नाही होत. हेट जो म्हटले असं तो भात खराब होतो. हा एक्सपेरिमेंट मुद्दाम करून बघा, तुम्हाला जाणवेल की आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या थ्रोमध्ये किती एनर्जी आहे. इज अ पार्ट ऑफ एनर्जी. माझं आय लव यू म्हणून काय एनर्जी जाते? मी जर मनापासून आय लव यू म्हटलं असेल तर ती एनर्जी जाईल. तर ती एनर्जी त्याच्यावर ट्रान्सफर होते आणि त्या अन्नावर त्याचा इफेक्ट होईल. मग जी बाई स्वयंपाक करणारी आहे तिची मानसिकता जर चांगली नसेल तर त्या प्रत्येक केलेल्या पदार्थामध्ये ती एनर्जी उतरेल. बरोबर. मग नॉर्थ वेस्ट ही डायरेक्शन चंद्राची डायरेक्शन आहे आणि वायू तत्वाची आहे, त्यामुळे तिच्यात चंचलता येईल आणि मग तिच्या अन्नावर त्याचा परिणाम होईल. म्हणून स्वयंपाक नॉर्थ वेस्ट नाही साऊथ ईस्टला सांगितलं. हा कन्सेप्ट जो आलाय तो कन्सेप्ट सगळ्याशी रिलेट केलेला आहे की बाबा साऊथ ईस्टलाच स्वयंपाकघर का असावं, साऊथ वेस्टला बेडरूम का असावी. तर तो एनर्जी फ्लो जसा आहे त्याप्रमाणे त्यांनी डिफाईन केलेला आहे. बर. की या ठिकाणी ही एनर्जी अशी क्रिएट होते म्हणून तिथे आपल्याला स्वयंपाकघरच फंक्शन चांगलं करू शकेल. त्यांनी ती दिशा सोडलेली नाहीये, त्यांनी ती युटिलाइज केली आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे. त्यामुळे एनर्जी फ्लोवरच सगळी वास्तू चालत असते. सर बऱ्याचदा हे कन्फ्युजन असतं की घरातली दिशा ओळखायची कशी. दिशा कंपासनेच बघायची असते, कारण कंपास हा मॅग्नेटिक कंपास असल्यामुळे नॉर्थ आणि साऊथ हा बरोबर दाखवतो. पण दिशा बघताना लोक चुकतात कुठे, ते एंट्रीच्या दरवाज्यामध्ये उभारून दिशा बघतात. अच्छा. म्हणजे आतमध्ये म्हणजे आपण घराची जी एंट्री असते किंवा घराचा जे प्रवेशद्वार असतं तिथे उभारून दिशा बघतात. ती चुकीची पद्धत आहे दिशा बघण्याची. दिशा बघण्यासाठी तुमची पूर्ण जी काही वास्तू आहे त्याचा नकाशा जो असतो त्याचा सेंटर काढायचा, मध्यबिंदू. त्या मध्यबिंदूला उभं राहून आपण दिशा बघायची आहे. म्हणजे आता साधा एक हिशोब करा की तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहत आहेत आणि तुम्हाला कंपास दाखवत आहे की तुमची बाहेरची दिशा, म्हणजे तुम्ही घरातनं बाहेर पाहताय ते उत्तर दिशेला पाहताय. पण घराच्या सेंटरपासून तेच प्रवेशद्वार वायव्य दिशेत येईल. बर. कारण ते सेंटर पासून नॉर्थ जी पकडली जाते ती घरात. आता हे सेंटर पासून किंवा आपण मध्यबिंदू पासून का पकडायची आहे तर साधा एक असतं की आपण आता आपण हा उजवा हात म्हटलंय आपण, तर हा उजवा हात काय आहे. आय एम टेकिंग रेफ, म्हणजे माझा रेफरन्स पॉइंट काय की माझा हार्ट हे माझा रेफरन्स पॉइंट आहे, म्हणून मी याला उजवा हात म्हणतोय आणि याला डावा हात म्हणतोय. तुम्ही चुकी कुठे करताय, तुम्ही इथे उभे राहताय आणि मग म्हणताय अरे हा हात कोणता आहे. तर तुम्हाला कुठेतरी रेफरन्स बिंदू ज्याला आपण म्हणतो तो घ्यायला लागतो आणि तो म्हणजे मध्यबिंदू. त्यामुळे दिशा बघताना मध्यबिंदू पासून दिशा बघायच्या. बर. आणि एनर्जी घरातली वास्तूतली जी एनर्जी आहे, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे ही जागा किंवा सकारात्मक आहे, ही एनर्जी तुम्ही कशी ओळखता? त्याच्यामध्ये एक टेक्निक आहे, म्हणजे अशी ओळखायची एक डाउजिंग टेक्निक म्हणून येतं. बरं. तुम्हाला नेटवर पण ही टेक्निक बघायला मिळेल. डाउजिंग म्हणजे आपण पूर्वी पाणी शोधायचो नारळांनी, अशी तुम्ही ऐकली असेल पद्धत की जमिनीखालचं पाणी शोधण्यासाठी नारळ घेऊन चालतात आणि तो नारळ जिथे पाणी असेल तिथे उभा राहतो हातावर. बरं. असं एक टेक्निक पूर्वीपासून वापरायचे. तोच प्रकार आपण पेंड्युलम ज्याला म्हणतो म्हणजे लंबक, त्या लंबकानी करतो आपण. त्यांनी आपल्याला एनर्जी टेस्ट करता येते. मी तुम्हाला आवड असेल तर प्रात्यक्षिक दाखवू शकतो. आवडेल अगदीच अगदीच दाखवू येत. अशा प्रकारचा पेंड्युलम म्हणतो आपण ह्याला आणि हा एनर्जी सेन्स करतो. बर. तो एनर्जी सेन्स करतो, त्याचप्रमाणे डायरेक्शनही दाखवतो कुठच्या दिशेला वास्तू जसे हे पण याच्यावर आम्ही सेन्स करतो.
ज्याचा नियम असा आहे की ते क्लॉकवाईज फिरला तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह एनर्जी आहे. बरं, आता हे ठरवलं कशावर ना की क्लॉकवाईज फिरल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह आहे. तर आपण तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दाखवतो. ही एक बॅटरी सेल आहे, याच्यावर मी हा पकडतो, तुम्हाला दिसत आहे की हा क्लॉकवाईज फिरतोय आणि त्या बॅटरीचा पण तो पॉझिटिव्ह पोल आहे, म्हणजे तो पॉझिटिव्ह पोल सेन्स करतोय. येस, ठीक आहे. आता हा मी उलटा ठेवतो, हा निगेटिव्ह आहे, ह्याच्यावर ते ठरवलं गेलं की पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर तो क्लॉकवाईज फिरेल आणि निगेटिव्ह एनर्जी असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरेल. पण मग वास्तूत गेल्यानंतर पण अँटी क्लॉकवाईज पण फिरतो? फिरतो ना, तुम्हाला एखाद्या कॉर्नरला अँटी क्लॉकवाईज फिरून तुम्हाला ती एनर्जी गेस करता येते. इवन आपल्या घरातल्या काही मूर्ती असतात, फोटो असतात किंवा गिफ्ट आयटम्स असतात, कोणाकडनं गिफ्ट आलेली असते, याच्यावरची एनर्जी पण याने टेस्ट करता येते. मी तुझ्या हातावर ही एनर्जी टेस्ट करून दाखवू शकतो. आपल्या हाताला चक्र असतात आणि उजवा की डावा कुठचाही चालेल, आपल्या हाताला चक्र असतात आणि त्या चक्रातनं पॉझिटिव्ह एनर्जी कायम येत असते, म्हणून आपण हाताने आशीर्वाद देतो, आपण कधी पायाने आशीर्वाद देत नाही, बरोबर, हाताने देतो. तर ही जी काय पॉझिटिव्ह एनर्जी असते, ही पॉझिटिव्ह एनर्जी आपण याने चेक करू. आता पॉझिटिव्ह फिरतोय. आता तुझ्या हाताला फक्त चिमटा काढ, पेनिंग व्हायला पाहिजे एवढं. आता निगेटिव्ह फिरायला लागला, अँटी क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह फिरतोय, बरोबर. पण आता हे झालं, काय म्हणू शकतो की मी एक जिवंत व्यक्ती आहे, लिव्हिंग थिंग. पण हे वस्तूंवरती सुद्धा, निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा, एखादा रुमाल असेल तर मी दाखवू शकतो. माझ्याकडे नाही, आपल्या टीममेट्स कडे. सर संतोष सर, रुमाल. आता हा रुमाल आपण चुरगळून जसे बोळे घरी टाकतो तसा बोळा करायचा आहे, टेबलवर ठेव. पूर्ण निगेटिव्ह एनर्जी आहे. आपण जे म्हणतो ना, घर ऑर्गनाइज का असावं, कपड्यांच्या घडा घालून ठेवा, सगळं व्यवस्थित ठेवा. आता येतो तुला कपाटात जे कोंबून ठेवलं जात किंवा ती एनर्जी अशी निगेटिव्ह येते. आता हाच रुमाल घडी घाल व्यवस्थित. झाली एनर्जी चेंज. म्हणून ते पूर्वी सांगायचंय की कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालून ठेवा, अंतरुण पांघरुण घड्या घालून ठेवा. त्याची कारण ही होती की त्याच्यातला एनर्जी पॅटर्न चेंज होतो. हे आपण आता बऱ्याचदा कपडे रोजचे जेव्हा नाही धुतले जात, वॉशिंग मशीन आल्यापासून असं होतं की दोन दोन तीन तीन दिवस बरोबर कपडे ठेवले जातात आणि ते लॉन्ड्री बॅग मध्ये अशाच अवस्थेत ठेवले जातात. ते शक्यतो टाळलं पाहिजे, कारण ते टाळायचं. त्याच्यात पण लॉन्ड्री बॅग मध्ये ठेवताना पण घड्या घालून आतमध्ये ठेवायचं.
आणि ते वापरलेले कपडे असतात त्याच्यासाठी दोन तीन कापराच्या वड्या पण टाकून ठेवल्या तरी चालतात. याच्यामुळे त्या कपड्याने येणारा वास जो असतो त्याच्यामुळे जी काही निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होणार आहे ती होणार नाही. बरोबर. सो एनर्जी टेस्ट आपण वास्तूमध्ये अशाच पद्धतीने करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त एल रॉड म्हणून येतात त्यांनी पण चेक करू शकतो. दुसरं आपल्याला जर चेक करायचं असेल एनर्जी तर तुम्ही त्या घरात गेल्यानंतर जर तुम्हाला जांभया येत आहेत, डलनेस येत आहे, डोकं जड झाल्या होतं तर समजायचं की या ठिकाणी काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे की ज्याच्यामुळे आपली ऊर्जा खेचली जाते आणि ती खेचली जात्यामुळे म्हणजे आपण जसं म्हणतो की माझी इम्युन सिस्टीम कमी पडते एनर्जीची, मग आपल्याला ते त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे एनर्जी निगेटिव्ह पॉझिटिव्ह वास्तूमध्ये व्यवस्थित ओळखता येते. बरं. मग आता जेव्हा आपण घराची स्वच्छता करतोय म्हणजे आता बऱ्याचदा तर असं पण असतं की घर आहे ठीक आहे, आपलं काही हॉटेल नाहीये, सतत अप टू डेट राहायला किंवा ठीक आहे काही, आणि इमोशन हा एक भाग आहे, तो एक वेगळाच आहे, ती बाजूच वेगळी आहे की अनेक गोष्टी ह्या भावनिकरित्या जोडलेल्या असतात त्यामुळे त्या वस्तूंमध्ये प्रचंड जीव असतो. आजकाल माणसापेक्षा पण वस्तूमध्ये खूप जास्त जीव अडकलेला असतो की नाही ही वस्तू मी नाही टाकू शकत. कसं आहे माहितीये का की एक साधं हे सांगतो की शरीराचा एक हात तुम्ही बांधून ठेवलात आणि तुम्ही 2 महिन्याने तो हात सोडवलात तर त्या हाताचं फंक्शन तुम्हाला जाणवतं की ते बरोबर होत नाहीये, कारण तो बांधून ठेवलेला असल्यामुळे त्याच्यातली एनर्जी स्टॅग्नंट झाली. बरोबर. आणि त्याचा फ्लो संपला, मग तो हात परत पहिल्यासारखा होण्यासाठी तुम्हाला अजून 15-20 दिवस किंवा 1 महिना प्रयत्न करावा लागतो. बरोबर. वस्तूंचं पण तसंच असतं, कुठचीही एनर्जीचं पण तसंच असतं. जी एनर्जी स्टॅग्नंट झाली की त्याचं गटार झालं. गटार झालं म्हणजे काय झालं की ती स्टॅग्नंट झाली, त्याला फ्लो नाही मिळाला की ती एनर्जी निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मी लोकांना असं सजेस्ट करेन की अशा ज्या काही वस्तू असतात ज्या तुम्ही कधी वापरतच नाही, मला फक्त आवडताय म्हणून ठेवून दिल्यात वर्षानुवर्ष, अशा वस्तू कधीही ठेवू नयेत. ती गोष्ट वापरावी, कारण वापरणं हीच एनर्जीचं युटिलायझेशन आहे. तुम्ही एनर्जी स्टॅग्नंट करून ठेवली की ती एनर्जी गेली, फुकट गेली, त्याचा काही उपयोग नाही, उलट त्याचा निगेटिव्ह इफेक्ट यायला सुरुवात होते. पण असं तर घरामध्ये किती गोष्टी असतात, किती म्हणजे किती, आता तर जास्त, पूर्वी तरी असं असायचं की खूप कमी प्रसंग असायचे की ज्यावेळेला नवी वस्तू हातात यायचे, त्याच्यामुळे जुन्यांचा वापर खूप असायचा. इव्हन जुने कपडे पण मोठ्या भावाचे नंतर लहान भाऊ वापरायचा, ते पूर्ण जीर्ण होईपर्यंत ते वापरले जायचे, म्हणजे ते ठेवले नाही जायचे. हा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आता जे वाक्य बोलते की ते वापरले जायचे, तुम्ही ती गोष्ट वापरा, आवडते ना मग वापरा, तुम्ही ती ठेवू नका. ठेवली की त्याची एनर्जीचा प्रॉब्लेम द्यायला सुरुवात करेल. इफ यू आर युझिंग इट, म्हणजे तुम्ही जर ते युज करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. कुठलीही वस्तू असेल, कुठलीही वस्तू असेल. पण मग हे सेम इम्प्लिमेंट होतं किचन अप्लायन्सेस मध्ये, कारण किंवा आपण भांडी, काही भांडी अशी असतात की ती नॉर्मली मला वाटतं जेव्हा आपण क्रॉकरी सेट्स वगैरे असतात तर ते पाहुणे आल्यानंतरच काढायचं. बरोबर. आजकाल नाही तसं होत, पण पूर्वी असायचं, म्हणजे माझी आई असायची आता नको, आता कशाला काढायचं. पण ते ना बऱ्याचदा असं वाटायचं की हे काढलंच जात नाही. बरोबर. नाही, क्रॉकरी सेट किंवा या सेटला अगदी एनर्जी चिकटून राहते असं नाहीये. अच्छा. पण बेसिक ज्या काही गोष्टी असतात जसं की एखाद्याच्या मालकीची एखादी वस्तू, एखादी मृत व्यक्ती गेलेली असते आणि त्याच्या मालकीच्या वस्तू आपण ठेवून देतो का, त्याच्यावरचं आपलं असणारं प्रेम. मंडळी गप्पा मारताना तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की हा विषय अर्धा तास, 1 तास, 2 तासात संपणारा नाहीये. यामध्ये खूप काही आहे जे आपण जाणून घ्यायला हवंय. त्यामुळे आत्ता वेळेअभावी आपण हा भाग इथे थांबवतोय. याचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच ऐकायला मिळेल.